शंकराने त्याला जाळला म्हणे
अगं शंकराने मदन जाळला म्हणून आपल्या मागचा सुळसुळाट काही कमी झालाय का? अगं ही तरुण रूपवान, त्यात संपत्तीमान असल्यामुळं हिला तो शिळा सर्व जगाने उपभोगलेला मदन नको असेल. मग अगं नवा कोरा हिच्या स्वरूपाला साजेल असंच बघायला नको का? हो 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 अगदी असंच असेल. हा असंच आहे. ए त्या दोघी जणी इकडेच येतात पूजा आटपून. तू बोल. हा ए नाही तू बोल. तू बोल ना. नाही असं कसं म्हणतेस? तू बोल ना. काय झालं महानंदे? तुला किती दिवस सांगेन सांगेन असं म्हणते. तू ह्या शंकराचा पूजेचा नाद अगदी सोडून दे. काय म्हणून तो सोडू? अग असा हा स्मशानवासी ईश्वर आपल्यासारख्या राजविलासी लोकांच्या काय कामाचा? अगं हे शंकर मारुती दत्तात्रय असे देव आपल्यासारख्या संसारी लोकांच्या मुळीच उपयोगाचे नाहीत. शेवटी हे देव आपल्या भक्तांना आपल्यासारखंच कफल्ल करून सोडतात. त्यातून हा शंकर तर आम्हाला मुळीच आवडत नाही. अगं भावना तसं फळ हेच देवाचं ब्रीद आहे. तुम्हाला जर आवडत नसेल ना तर उद्यापासून माझ्याबरोबर इथे येण्याची तसदी तुम्ही घेऊ नका. मी आपली एकटीच येत जाईन. वा गं तुला एकटीला बरी आम्ही येऊन देऊ इथे. हो ना आम्ही तुझ्या बरोबर येणारच. हो की नाही? आम्ही पण येणार. येणार ना? हो. तर मग माझ्या आराध्य देवतेला कुणीही नावं ठेवता कामा नये. उलट माझ्या बरोबर तुम्ही सर्वांनी त्याची पूजा केली पाहिजे. बर बाई तुला पाहिजे ते सगळं आम्ही करू. ठीक आहे चला तर आपण आधी प्रार्थना करूया आणि नंतर घरी जाऊ. नमो भूतेशा तू ते महेशा. 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 ही माद्री सुताधीशा आनंद मन विलासा. ही माद्री सुताधीशा आनंद मन विलासा. नमो भूतेशा. नमो भूतेशा तू ते महेशा. नमो भूतेशा तू ते महेशा. नमो भूतेशा तू ते महेशा. नमो
भूतेशा तू ते महेशा। महानंदे आता झाली ना प्रार्थना, आता निघायचं का घरी? तुम्ही वा पुढे, आम्ही येतोच। बर बर। अक्का तुझा मुख कमल आज रोजच्या पेक्षा जास्तच प्रफुल्लित दिसतय। तुझही असंच एखाद दिवशी दिसेल। दिसेल ना, पण कुलांगणेला शोभेल असं दिसेल। म्हणजे तू वारांगणा नाही का होणार? होणार ग, पण कुलांगणेप्रमाणेच वर्तन करणार। म्हणजे पंचपक्वान्न खायचं सोडून कदान्नच खात राहणार? अक्का अगं, आपण स्त्रियांनी आपली काया जेवढी नेमस्त आणि पवित्र राखावी तितकाच तिच्यापासून उद्भवणारा अंकुर हा सुदृढ आणि तेजस्वी होतो। म्हणूनच मी अनेक दृष्टी वारांगणेपेक्षा एक दृष्टी कुलांगणेचीच योग्यता अधिक समजते। अगं योग्यता काय, ज्याची जशी मानावी तशी असते। आणि आपली योग्यता तू कमी समजतेस की काय? आपण हरिश्चंद्राच्या योग्यतेच्या आहोत। हरिश्चंद्राच्या? त्या कशा? हरिश्चंद्राने आपल्या देहाचा एकच वेळ विक्रय केला, आपण तो रोजच्या रोज करीत असतो। हा तू आपला काहीतरी बादरायण संबंध लावते झालं। अगं चल चल लवकर बघू, त्या केव्हाच गेल्यात बघ, लवकर ये। मी आलेच। अक्का साहेब म्हणतात त्याप्रमाणे आम्ही खरंच का हरिश्चंद्राच्या योग्यतेच्या आहोत? त्या सत्वधीर राजेश्वराचं नाव घेण्याची तरी आमच्या अपवित्र मुखाची योग्यता आहे का? त्यांना स्वप्नात दान दिलं पण ते जागृतपणे कबूल केलं, आणि आम्ही आम्ही जागृतपणे कुणाचं ऋण घेतलं तर ते स्वप्नात देखील कबूल करत नाही। ज्यानं कपटानं सरस्वाचा अपहार केला, त्यानंच लत्ता प्रहार केला, तरीही हरिश्चंद्रानं तो निमूटपणे सहन केला। या उलट आम्ही आम्हाला जो भोळेपणानं सर्वस्व अर्पण करतो त्यानंच लीनपणानं काही विचारलं तर आम्ही त्यालाच लत्ता प्रहार करतो। परमेश्वरा, परंपरेनं चालत आलेल्या रूढीच्या अतिरेकानं खालावत चाललेल्या अशा वारांगणेच्या कुळात मला कशाला रे जन्म दिलास? शिव शिव जन्मा आले काशा, शिव शिव जन्मा आले काशा, शिव शिव जन्मा आले काशा, शिव शिव जन्मा आले काशा। दुष्कीर्तीचे गे हवारांगणा देह, दुष्कीर्तीचे गे हवारांगणा देह, शिव शिव जन्मा आले काशा, शिव शिव जन्मा आले काशा। लोकीपती एक नाही कुणी, लोकीपती एक नाही कुणी, येतो गृहीतो होतो धनी, येतो गृहीतो होतो धनी, चित्ती न सद्भाव चिंती दुजा भाव, चित्ती न सद्भाव चिंती दुजा भाव। दुष्कीर्तीचे गे हवारांगणा देह, दुष्कीर्तीचे गे हवारांगणा देह, शिव शिव जन्मा आले काशा, शिव शिव जन्मा आले काशा। माया दया काही नाही मनी, माया दया काही नाही मनी, कामांध लोका डसे सर्पिणी, कामांध लोका डसे सर्पिणी, निष्कामन प्रेम करणे असा धर्म, निष्कामन प्रेम करणे असा धर्म। दुष्कीर्तीचे गे हवारांगणा देह, दुष्कीर्तीचे गे हवारांगणा देह, शिव शिव जन्मा आले काशा, शिव शिव जन्मा आले काशा। Thank you.
शिव शिव जन्म आले का अशा, शिव शिव जन्म आले का अशा। देवेंद्रा, मृत्युलोकीची महानंदा खरोखरच अशी आहे। मुनिश्रेष्ठ, अशी म्हणजे कशी? अशी म्हणजे जिला जशी या शब्दानं दुसरी कुणीही दाखवता येणार नाही तशी। तर मग मृत्युलोकातील प्राणी मात्रांपेक्षा आणि स्वर्गातील देवतांपेक्षा अति उत्तम असा विलासाचा पदार्थ माझ्या संग्रही असणं योग्य असताना ब्रह्मदेवाने तो मृत्युलोकात कसा उत्पन्न केला? माझं मत असं आहे की मृत्युलोकात देव लोकाहून अधिक सुस्वरूप वारांगणा असणंच शक्य नाही। तुम्ही कशावरून काय म्हणता ते म्हणा, पण महानंदीला पाहताच मला तर असं वाटलं, सुंदरी मज भासली रतीच दुसरी अवतरली, सुंदरी मज भासली रतीच दुसरी अवतरली, सुंदरी मज भासली रतीच दुसरी अवतरली। कळलं का? सुंदरी भासली। पुढे सांगा। सांगतो ना, रत्नामय दंडयुक्त, रत्नामय दंडयुक्त, रत्नामय दंडयुक्त, रत्नामय दंडयुक्त, रत्नामय दंडयुक्त। रत्नामय दंडयुक्त रत्न खचित छत्र ढळत, रत्न खचित छत्र ढळत, रत्न जडित पादुकाही, रत्न जडित पादुकाही, रत्न जडित पादुका आहे। रत्न जडित पादुकाही, रत्न जडित पादुकाही, झळकती किती चरण कमली, सुंदरी मज भासली रतीच दुसरी अवतरली, सुंदरी मज भासली रतीच दुसरी अवतरली। कळलं का? पुढे ऐका। वार युवती म्हणवी तरीही, वार युवती म्हणवी तरीही, वार युवती म्हणते तरी सुद्धा, वार युवती म्हणवी तरीही, वशनो हे इंद्रा तुझही, वशनो हे इंद्रा तुझही, वार युवती म्हणवी तरीही, आ
वार युवती म्हणवी तरीही वार युवती म्हणवी तरीही वार युवती म्हणवी तरीही वशनो हे इंद्रा तुझही वशनो हे इंद्रा तुझही कोटिलिंगे करुणी प्रत्यही कोटिलिंगे करुणी प्रत्यही तोषवि शिव लक्ष त्रिदळी सुंदरी मज भासली रतित दुसरी अवतरली सुंदरी मज भासली रतित दुसरी अवतरली सुंदरी मज भासली रतित दुसरी अवतरली रतित दुसरी अवतरली रतित दुसरी अवतरली मुनिराज आपण जो जो महानंदेची प्रशंसा करता तो माझ्या वारांगणाचा अधिकच अभिमान मला वाटून मी आपल्याला निश्चयप्रद असं सांगतो की अमर भुवनी जाहुनी अमर भुवनी जाहुनी अमर भुवनी जाहुनी केवळ रति गुण रूपानी केवळ रति गुण रूपानी नंदनवनी चमकति किती नंदनवनी चमकति किती वारकामिनी अमर भुवनी जाहुनी अमर भुवन जाहुनी अमर भुवन जाहुनी केवल रति गुण रूपानी केवल रति गुण रूपानी नंदनवनी चमकति किति नंदनवनी चमकति किति वारकामिनी अमर भुवन जाहुनी ऐकता ना मुनिवर्य ऐकतो ऐकतो
ब्रह्माती जणू मृडानी ब्रह्माती जणू मृडानी ब्रह्माती जणू मृडानी उर्वशीला सरी नकोणी उर्वशीला सरी नकोणी ब्रह्माई लटपटोनी ब्रह्माई लटपटोनी जाईल की बघुनी जाईल की बघुनी अमर भुवनी जाऊनी अमर भुवनी रंभाती जणू मृडानी रंभा उर्वशीला सरी नकोणी उर्वशीला सरी नकोणी ब्रह्माई लटपटोनी ब्रह्माई लटपटोनी जाईल की बघुनी जाईल की बघुनी अमर भुवनी जाऊनी अमर भुवनी अमर भुवनी अमर भुवनी अमर भुवनी अमर भुवनी जाऊनी काय म्हणतोस स्वर्गलोकीच्या देवांगना पाहून ब्रह्मदेव म्हणजे आमचे तीर्थरूप देखील लटपटून जातील अर्थातच नारायण नारायण खराय खराय तू म्हणतोस ते खराय पण काय रे देवेंद्रा तुला ज्यांच्याविषयी इतका अभिमान वाटतो त्या स्वर्गलोकीच्या देवांगना आहेत तरी कशा आम्हाला तरी पाहू दे ठीक आहे कोण आहे रे तिकडे आज्ञा महाराज द्वारपाल नंदन महाराज जा आणि रंभा मेनका उर्वशी तिलोत्तमा आदी सर्व अप्सरांना इकडे घेऊन ये देवादी देवा नंदनवनात कोणी वारांगणा नाहीत अरे आच्छादन सरोवराकडे जा तिथं जाऊन त्या जलक्रीडा करत असतील त्यांना घेऊन ये तिथेही पाहून आलो सरकार पण तिथे फक्त बेटकुळ्याच नजरेस पडल्या अरे मूर्खा मग कल्पवृक्ष वाटिकेत जा तिथं ते हवा खात असतील तिकडेही जाऊन आलो सरकार तिथे झाडावर फक्त माकडच उड्या मारित आहेत हे पहा चहूकडे पाहून जाऊन त्यांना घेऊन ये आणि हे बघ देवर्षी नारद मुनी आलेत म्हणून सांग आणि त्यांना सांग त्यांना मोह पडेल असा श्रृंगार करून या समजलं देवादी देवा स्वर्गलोकी सर्वत्र पाहिले परंतु एक देखील श्री नजरेला पडली नाही याचा अर्थ काय वरुण याचा अर्थ असा की स्वर्गलोकीच्या देवांगना मृत्यूलोकीच्या महानंदेच्या स्वरूपाला भुलून तिच्या सख्या झाल्या आहेत पाहिजे तर प्रत्यक्ष जाऊन पहा हो नारायण नारायण आता ओघाने आले म्हणून सांगतो आमच्या या महानंदेला देवेंद्रच काय पण देवेंद्राचा देवेंद्र देखील वश करू शकणार नाही वारांगणा असून वश होणार नाही असं म्हणता अशी कोण ही वार वनिता 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 पाहता धनवता न होता अनुरत करीत सतत शिव व्रत सती जन व्रत अशी कोण ही वार वनिता वन्नीत शांती वन्नीत शांती वन्नीत शांति बनीत आ
शांति वनित शांति मैदी विरक्ति मैदी विरक्ति भजनी प्रीत ऐदे मद भजनी प्रीत ऐदे मद अशी कोणही वार वनिता अशी कोणही वार वनिता अशी कोणही वार वनिता वार वनिता वार वनिता अशी कोणही देवेंद्रा हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे? जाऊन प्रत्यक्ष पहा आणि त्या महानंदीला वश करून घेऊन ये, मग मी होय म्हणेन। नारायण नारायण। ठीक आहे, लागूयास त्या उद्योगाला। देवेंद्रा वंटर खेळास खरा, पण आता पुढं काय? पुढं त्या पणाप्रमाणे महानंदीला वश करून स्वर्गात आणायची। पण मृत्यूलोकी जायचं कसं? या दिव्य देहाचा त्याग करून आपण नंदीग्रामात प्रवेश करूया व्यापाराच्या वेशानं। चल तर मग, चल त्याच उद्योगाला लागूया। नारायण नारायण, मातोश्रींना वश करून आणायला चिरंजीव निघालेत, जाऊ द्यात, फजित येऊन परत येतील तेव्हा समजेल। हो, पण या प्रयोगाला मीच प्रारंभ केलाय आणि त्याचा शेवटही मीच करणार, आणि तो कसा काय सारला म्हणून ईश्वरांना विचारणार। नारायण नारायण। हो, पण या प्रयोगात एकट्या सूत्रधाराने भागायचं नाही, कुणीतरी नटी असायला हवी। नारायण नारायण, पण आता नटी कुठून आणायची, मोठा प्रश्नच आहे। नारायण नारायण, ते पहा तुमरुस्वामी इकडेच येत आहेत, त्यांनाच नटी करून टाकूया। नारायण नारायण, नमो नमहा तुमरुस्वामी, नमो नमहा, नमो नमहा, नमो नमहा। अहो, आपण इकडे कोणीकडे? नारायण नारायण, आपल्याकडेच निघालो होतो। बर, पण आपणच इकडे आलात। माझ्याकडे यायला निघालो होता का? बर, त्याचं असं आहे। कसं आहे? काम फार महत्वाचं आहे। बर, म्हणजे बोलणं व्यर्थ जायला नको। हो, आधी वचन द्या मग काय ते सांगतो। अहो, पण वचन काय म्हणून? अहो, काम करतो म्हणून। आता आपलं काम काही वाईट असणार नाही, असणारच नाही, नाही का? त्याबद्दल हे घ्या बरं वचन। नारायण नारायण, तुमरुस्वामी, तुम्ही एवढ्या या चातुर्मासात माझ्यासाठी बायको व्हा। काय बायको हो? या चातुर्मासात तुमच्यासाठी बायको हो? वा, हे मला चातुर्मासात मात्र चांगलं व्रत करायला सांगताय। अहो तुमरुस्वामी, बायको म्हणजे माझी बायको नव्हे हो, मग बायको म्हणजे स्त्री। बायको म्हणजे स्त्री? आता हे नव्हतं मात्र मला माहितीये। नारस्वामी, जरा आणखीन स्पष्ट करून सांगा। मात्र लागू पडणार असं दिसतंय। नारायण नारायण म्हणजे त्याचं असं कारण आहे की मी होणार आहे दास आणि तुम्ही व्हायचं दासी। छान, फार छान। म्हणजे तुम्ही लोकांचे पाय चेपावे आणि आम्ही भांडी घासावी। भांडी वगैरे काय घासायची नाही तो। अहो, मग दासी होऊन करायचं काय? गायन नर्तन अभिनय। अहो, पण मग त्याला स्त्री होण्याचं कारण नाही। अहो, ते मला या पुरुष वेशानं सुद्धा करता येईल। छे 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 छे, पुरुष वेशानं तुम्ही नाचायला आणि हावभाव करायला लागले तर लोक हसतील। काय माहितीये तुमरुस्वामी, स्त्री होण्यातच जास्त रंग आहे। जास्त रंग? स्त्री होण्यातच जास्त रंग आहे। अहो, महा असा नाटकी रंग आणायचा कुठं? कुठे म्हणजे? मृत्यूलोकी एका वारयोषितेच्या घरात। वा, सेवा करायलाही ठिकाण फार पवित्र काढलं। मग काय, एखाद्या अग्निहोत्याच्या घरात नाचत गात बसायचंय? हो, तुम्ही भीता फार, एवढे भिवू नका हो। मीही पण तिथे तिच्या घरी एका धनवान यजमानाचा दास होऊन राहणार आहे। अहो, तुमचं ठीक आहे हो, पण मी जिची दासी होऊन राहणार आहे तिच्या एखाद्या साजिद्यानं जर माझ्यावर वक्रदृष्टी ठेवली तर? अहो, त्यात काय मोठं? म्हणजे मी नाही का 60 संवत्सर एका ऋषीची बायको झालो होतो। बर, अहो एवढंच काय, त्याच्यापासून मला 60 पुत्र देखील झाले होते। नारायण नारायण। अहो, पण मी म्हणतो इतका खटाटोप करून करायचंय काय? पाहिजे तर या चातुर्मासात शेषशाही भगवंतासमोर रोज प्रहर प्रहर गायन करायला सांगा। नको नको। अहो, गातो हवं तर पुण्य श्लोकी आपल्या तीर्थरूपांसमोर रुद्राची पारायण करायला सांगा। अहो, तीही करतो। नारायण नारायण। पाहिजे तर महादेवासमोर रुद्राची पारायण करायला सांगा। अहो, तीही करतो।
असं काही पवित्र काम करायला सांगायचं सोडून म्हणे वारयोषितेशी दासी व्हा वा अहो असा अमृत सोडून आंबील पिण्याची इच्छा कशासाठी? मातोश्रींसाठी. नारायण नाराय. मातोश्रींसाठी? कुणाची मातोश्री? कुणाची म्हणजे हा तुमची माझी हा साऱ्या जगाची. हे पहा काय असेल ते स्पष्ट सांगा. असा शब्द सोडलेला धडा मला काही समजत नाही. स्पष्टीकरण किती वेळा करायचं? ठीक आहे काय माहिती काय मी होणार आहे दास. बर हा तुम्ही व्हायचं दास असं होय हा इतका वेळ का नाही सांगितलं? म्हणजे आता आलंय ना लक्षात. हो आलं ना लक्षात. मग घ्वा ना बायको हा अहो अशा उघड्या मैदानात. नाही तेही खरंच आहे. मग आपण असं करूया. कसं करूया? तुम्ही असं करा. कसं? तुम्ही त्या झाडाआड जा. हा बर त्या झाडाआड. झाड दिसते ना. हो हो हो. आणि मी या झाडाआड जातो. बर हा आलं लक्षात. म्हणजे वेषांतर करण्यासाठी. हा वेषांतर करण्यासाठी. नट जन वेश खचित गमतीता नट जन वेश खचित गमतीता नट जन वेश खचित गमतीता बहुत हिमतीचा अमित किमतीचा बहुत हिमतीचा अमित किमतीचा बहुत हिमतीचा अमित किमतीचा नट जन वेश खचित गमतीता नट जन खचित गमतीचा. आलं का लक्षात? अंतर्बाय विरोध कृतीचा अंतर्बाय विरोध कृतीचा नट जन वेश खचित गमतीता नट जन वेश खचित गमतीता बाह्यांगी नव सुंदर योषा बाह्यांगी नव सुंदर योषा नट जन वेश खचित गमतीता नट जन वेश खचित गमतीता बहुत हिमतीचा अमित किमतीचा बहुत हिमतीचा अमित किमतीचा बहुत हिमतीचा अमित किमतीचा नट जन वेश खचित गमतीता नट जन वेश खचित गमतीता नट जन वेश नट जन वेश नट जन वेश खचित गमतीता. श्री शंभो हर 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 महादेव. छे 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 हे भिक्षुक लोक श्राद्धाचं आमंत्रण आलं की त्या दिवशी दोन दोन प्रहर स्नान संध्या वाढवून मालकाचा घोटाळा करतात. तसेच आमचे हे साजिंदे गाण्याच्या ऐन वेळेला गणिकांचा खोळंबा करतात. आमचे तबलापटू आणि सारंगी बहादरचा तिसऱ्या प्रहरापासून पत्ता नाही. दुपारी ओ येईपर्यंत जेवलेत तेव्हा ते पचवण्यासाठी कुठेतरी गांजा फुकीत पडले असतील झालं. आता घराघरात जाऊन त्यांचा शोध घेण्यापेक्षा रस्त्यातून जोर जोरानं हाका मारीत जाऊ
म्हणजे ते कुठं असतील तिथून ते येतील. अहो सारंगीवाले, अहो तबलेवाले, हो तबलेवाले, अहो सारंगीवाले, अहो तबलेवाले, चला चला लवकर चला, हो गायिका सगळे जमले, चला लवकर. देवेंद्रा पहा पहा, कोणी मनुष्य गाणारी जमली आहेत म्हणून आमंत्रण देत चाललंय. चल तर मग आपण याच्या मागोमाग जाऊ, म्हणजे या गावातल्या सगळ्या वारांगणा आपल्याला एका ठिकाणी पाहता येतील. चल. अहो अरे भल्या मनुष्या, नमस्कार. 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 इथे शांत उभं राहून आमच्याशी दोन शब्द बोलणार का? हो हो. अहो दोन शब्द का? हा पात्रा पात्र पाहून 2000 शब्द सुद्धा बोला. पण मला आधी एक सांगा की आपण कोण, आपण राहणारे कुठले, आपलं नाव काय आणि इथे येण्याचं प्रयोजन काय? मी सांगतो. हे बघा, आम्ही व्यापारी आहोत. असं का? हो. यांचं नाव पुरंदर शेठ. पुरंदर शेठ. आणि माझं नाव आपत्ती शेठ. काय? यांचं नाव पुरंदर शेठ आणि माझं नाव आपत्ती शेठ. वा, नाव तर देवांचीच दिसत आहेत. बर, आपलं राहण्याचं ठिकाण? अमरावती. अमरावती? हो. अरे वा, म्हणजे मृत्यूलोकची देवनगरीच. म्हणजे हे देवलोकातील देवलोक कुणातरी देवांगणेचा अमृतपान करण्यासाठी इथं फिरत असावे. पण काय हो, तुमचं इथे येण्याचं प्रयोजन काय? हा प्रयोजन मी सांगतो. ते फार नाजूक आहे. हो नाजूक आहे म्हणून तर विचारतो, नाही तर ओभडधोबड कामात मी मुळीच लक्ष देत नाही. बरं मी सांगतो, पण त्याआधी तुमचं नाव आणि धंदा आम्हाला सांगा, म्हणजे आमच्या कामात तुमचा किती उपयोग होईल ते पाहून सांगतो. असं म्हणता का? बरं ठीक आहे. माझं नाव ब्रह्मानंद. ब्रह्मानंद? इथल्या सुस्वरूप आणि धनाढ्य वारयुषितांचा मी बंधू. वा वा वा. आणि माझा धंदा तुमच्या सारख्यांचा आणि माझ्या बहिणींचा परिचय करून देणं. आता मला सांगा, याहून तुमचं काम नाजूक आहे की काय? अगदी हेच हेच पाहिजे होतं आपल्याला. हो ना? हो. मग सांगा काय नाजूक काम ते. हे बघा ब्रह्मानंद स्वामी, बोला. ह्या गावामध्ये महानंदा नावाची कोणीतरी गणिका आहे. बर. तिच्याशी स्नेह करायचा माझा विचार आहे. अहो महानंदा की सदानंदा? सदानंदा काय रे वरू? आपत्ती शेठ महानंदा ना? अरे महानंदा सदानंदा नव्हे, त्या देवर्षीनी, नाही नाही त्या गोसाव्याने नाही का आपल्याला सांगितलं? हा वरू म्हणाला आणि तो देवर्षीनी म्हणाला असं म्हणतो. म्हणजे नक्कीच हे कोणीतरी लफंगे असले पाहिजेत. महानंदेशी स्नेह करून काहीतरी अनिष्ट करण्याचा ह्यांचा हेतू दिसतो. तर आपण ही ठकास महाठकच बनलं पाहिजे. काय हो, नाही तुम्हाला महानंद हवी की सदानंद हवी? नाही नाही, म्हणजे काय आहे, सदानंदा जर हवी असेल हा तर थोडक्यात काम होईल. पण महानंदा जर हवी असेल तर भरपूर खर्च येईल. त्याचे काही काळजी करू नका, कुबेराचा भांडारखाना घेऊन येऊ. कुबेराचा भांडारखाना? हो. मग त्यासाठी तुम्हाला स्वर्गात जावं लागेल. सहज जाता येईल. हो पण त्याआधी ती महानंदा कशी आहे ते तरी आम्हाला दाखवा. पण माझी एक अट आहे. आता याची अट कसली? हो म्हणजे ह्या श्रमाबद्दल हा माझ्या गंधर्व गायन शाळेला तुम्हाला काहीतरी मोठी देणगी द्यावी लागेल. गंधर्व गायन शाळा? हो. आणि ती कोणती? हो ती म्हणजे काय की ज्या शाळेत शिकला असताना हा बत्सुरे आणि बेताल गाणारे सुद्धा गंधर्व ही पदवी धारण करतात, ती आमची गंधर्व गायन शाळा. वा बर, अशी तुमची गंधर्व गायन शाळा आहे. मग या ठिकाणी हे उच्च प्रतीचं संगीताचं शिक्षण देत तरी कोण? कोण म्हणजे काय? मी? हा अहो तुम्ही मला समजता काय? सर्वज्ञ. मग मी सर्वगुण संपन्न. हा तेव्हा माझ्यासारख्या सत्पात्र माणसाला तुम्ही मदत करण्याचं वचन देत असाल तर हे तुमचं काम होईल, नाहीतर मी आपलं. बर बर. हे दिलं तुम्हाला वचन मदतीचं, मग काय झालं? रडू नको. अगं रडू नको. अगं उगी उगी. अगं रडू नको, रडू नको ताई. ताई ताई ताई, अगं शहराचा राजमार्ग आला हा, आता आपली नक्की कुठेतरी छान सोय होईल. अगं रडू नको, रडू नको. अगं रडते काय रे बाळांनो? अरे तुम्ही कोण? जी आम्ही गरीब बहीण भाऊ आहोत. अरे बर बाळांनो, जी तुम्ही राहता तरी कुठं? तुमची नाव काय? जी माझं नाव नारळ्या. नारळ्या नाव माझं. आणि हिचं? हिचं तुंबा. जी काय नाव आहे सिंचांची? नारळ आणि कडू भोपळा. नाही त्याच काय आहे, देवाधिकांची नावं घेऊन राक्षसासारखं कपटाचरण करण्यापेक्षा कडू भोपळा
असं नाव घेऊन अमृताप्रमाणे गोड भाषण करणं आम्ही जास्त श्रेष्ठ मानतो. अरे वा, तुम्ही अगदी हुशार मुलं दिसताय जी. बर, तुम्ही राहता तरी कुठ? सागर. सागर? सागर. अरे म्हणजे इतक्या लांबून तुम्ही एकटेच आलात? हो, दोघे एकटेच आलो. अरे तुमचे आईबाप कुठे आहेत? स्वर्गात. स्वर्गात? अरे अरे अरे, इतक्या बाल वयात पोरके पण म्हणजे दुर्दैवच नाही? दुर्दैव पण आमचं सुदैव. काय पोरगी देखणी आहे, अशी नायकीण बनेल की याऊ रे याऊ. पण काय रे जी, तुमचे आईबाप स्वर्गात जाऊन किती दिवस झाले? आता ते आम्हाला काय ठाऊक नाही. म्हणजे लोक म्हणतात की ते खूप वर्षांपासूनच स्वर्गस्थच आहेत. काय रे, तुमचे दोघांचे आईबाप एकच ना? म्हणजे तुम्ही सख्या बहीण भाऊ आहात ना? बहीण भाऊच, सख्खे बहीण भाऊच. फक्त आमचे आईबाप एक नाहीत. तुमचे आईबाप एक नाहीत? नाहीत. आणि तरी तुम्ही बहीण भाऊ कसे? आमच्या आईबापांना आम्ही सोडल्यापासून आम्ही. काय वेळ आहे. अरे आईबापांनी तुम्हाला सोडलं की तुम्ही आईबापांना सोडलं? नाही, आईबापांना आम्ही सोडलं, आम्हाला आईबापांनी सोडलं, कुणीही कोणाला सोडलं. काय कोणी कोणाला सोडलं तरी अर्थ एकच ना. पण तेव्हापासून आम्ही एकमेकांना बहीण भाऊ मानतो. बर, मग तुम्ही या गावात कशासाठी आलात? निर्वाहासाठी. निर्वाहासाठी का जी? अरे मग हिचा निर्वाह मी करतो, तू तुझी दुसरीकडे कुठेतरी सोय बघ. मुली ये, अशी माझ्या शेजारी उभी राही. वा 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 वा, कुठेही जाऊ नको, इथं उभी रा. हे बघा, आम्ही एकमेकांना सोडून राहणार नाही. बर, मग असं करूया जी, तुला मी सांभाळतो जी, आणि हिला हे सांभाळतायत. मग झालं, दोघांची सोय झाली. नाही आहो, पण माझ्या बहिणीला सांभाळायला कोणीतरी स्त्री पाहिजे ना. ती पुरुषाजवळ नाही राहणार. हो का? मग तुझ्या बहिणीला मी माझ्या बहिणीकडे ठेवतो आणि तू यांच्याकडे राह. नाही, पण हे तरी नेहमी राहणार कुठं? अरे यांच्या बहिणीकडे. हे यांच्या बहिणीकडं, मी त्यांच्याकडं, हे यांच्या. असं असं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून यांच्या बहिणीकडे राहायचं म्हणायचं. चालेल की. बरं, आम्ही कामं काय काय करायची? कामं जी, हिनं सकाळी आमच्या घरचं घरकाम करायचं जी. करेल की? संध्याकाळी गायन शाळेत जाऊन नृत्य आणि गाणं शिकायचं आणि रात्री आमच्या घरी आल्या गेलेल्याला पान सुपारी द्यायची. एवढंच ना? एवढं करेल की. बरं धनी साहेब, मी काय काय कामं करायची? हे बघ, तू माझी सेवा साखरी करायचीस. कळत? मग दोघांना आता जी जी, चल माझ्या बरोबर आता. चला चल, मग चला माझ्या बरोबर. चला ये नारळ्या, ये. चला आल. तू मुरुस्वामी? सांभाळा बरं का. या मृत्यू लोकीच्या उल्लू लोकांशी संबंध आहे. काही काळजी करू नका नारद मुनी. चला चला. या 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 पुरंदर शेठ, या या. पाहिलं ना आमच्या नंदीग्रामचं वैभव? हो हो हो, कळलं ना तुम्हाला? वा वा सुंदर. आता तुमचं वैभव आमच्या पत्रात टाका म्हणजे झालं. त्याची काही काळजी करू नका, सोयी सोयीनं सगळी काय मी तुमची व्यवस्था करतो. तुम्ही असं करा, जरा त्या पलीकडच्या दालनात बसा, मी नंतर तुम्हाला बोलवतो. हा आई, काय रे? आपल्या महानंदीसाठी मालक आणले. महानंदी करता? हो ना. अगं पुष्कळ संपत्ती देतो असं म्हणतात. अरे ते पुष्कळ म्हणतात म्हणजे? पण पोरीच्या नशिबी कुठे आहे रे ते सुख? ती सारखं म्हणते मला यजमान कर्तव्य नाही. अगं आई, जरा तू चार भोदाच्या गोष्टी सांग. एवढं घाऊक गिराईक हातच दौडायचं का? अरे बाबा, जंग जंग पछाडलं पण रामायचं शिवायचं. पोरी काही केला माझा ऐकायला तयार नाही. ते काम कर ना. काय? तूच काहीतरी याच्यावरती तोड काढ बाबा. मीच काढू तोड? हो. बघतो काहीतरी विचार करतो. आई, आपण असं केलं तर कसं? महानंदीला दडवून सदानंदीला पण महानंदा केली तर? अरे ते कसं शक्य आहे? का अग, त्यांनी काही प्रत्यक्ष पाहिली नाही आणि काही नाही आहे. हा, तू म्हणतोस तेही बरोबर आहे, पण सदानंदा माझा ऐकेल का? तू अग समजवलं का? ऐकेल ती. बर, तू समजव तिला, मी त्यांना बोलवणार. मी तिला घेऊन येते. या या पुरंदर शेठ, या बसा.
या या शेटजी, बसा असे आसनावर। अगो बाई, हा कोण? जी माझं नाव नारळ्या। शेटजींचा नोकर वाटतो। जी धनसाहेब, मी कुठे बसू? इथं बस, हे छान आहे। तू बाहेर देवडीवर आमच्या भोपळ्याजवळ बस। देवडीवर? नारळ्या जी, तू बाहेर जाऊन बस देवडीवर। वा, ह्या कशा गोड बोलतात, तुम्ही नुसतं वसा वसा ओरडताय। आता जा ना धनी साहेब, मी बाहेर आहे बर का। बर जा, हाक मारले की काय लगेच। हा जी। शेटजी, आमचं घर गणिकेच खरं पण अगदी अस्सल प्रतीचं आहे हो। ते काय सांगावं, ते काय आम्हाला माहित नाही। आणि त्यातून ही माझी मुलगी, ही तर इतकी गुणाची आहे की इंद्रानं सुद्धा आपल्या बायकोला खुशाल सोड चिठ्ठी द्यावी। अहो, म्हणून तर आपल्या सर्वस्वावर तुळशीपत्र ठेवून महानंदेचं नाव ऐकून आम्ही इथपर्यंत चालत आलो। अगो बाई, खरंच की काय? शेटजी भले मनुष्य दिसतात, विड्यात जरा वेलदोडा जास्तच टाक। एकूण आपण महानंदा या नावावर लुप्त आहात तर। हो हो। अहो पण आता प्रत्यक्ष बघितल्यानंतर नावाचं काय राहिलं? हो, म्हणजे आपण हिच्या करता आपली सर्व संपत्ती आम्हाला द्यायला तयार आहात ना? हो हो हो, पण हिच्यासाठी। हो, हिच्यासाठीच, हिच्यासाठीच। मुली, वेलदोडा पानामध्ये जरा जास्त टाक। आता उभय पक्षी काही शंका तक्रार नाही ना? छे छे, काही नाही, पण का हो असं खोदूनचा विचारताय? नाही, खोदून म्हणजे काय की आमचं विश्वयोशितांचं घर म्हणजे कापट्याचा बाजार असा सगळ्यांचा समज असतो। काय तर म्हणे, दाखवायला एक आणि प्रसंग पडतो भलतीशीच। असं म्हणणारे बेटे आंधळे असले पाहिजेत। हो ना, काय सांगू तुम्हाला, परवा की नाही अहो रंबेच्या घरी काय झालं? अहो परवा रंबेच्या घरी असेच एक तुमच्या सारखे सोकाजी आले होते, तर ते रंबेच्या कुणबिणीला काय काय रंग म्हणू लागले। तसं उद्या तुम्ही मलाच महानंदा म्हणालात तर। हे बघा, तुम्ही महानंदा, तुम्हाला मी महानंदा म्हणायचं स्वप्नात देखील आणू नका। पुरंदर शेठ, ही महानंदा आणि हे तुम्ही, आता आमच्या रकमेचं काय? त्याची काळजी करू नका, त्याची तजवीज केलीच आहे। ब्रह्मानंदा, त्यांना जरा आपला महाल दाखव आणि रक्कम सुद्धा मोजून घे म्हटले। चला या, महाल नीट दाखव। हा हो। मुली, आमच्या बोलण्यावरून तुझ्या लक्षात आलं ना कसं वागायचं ते? हो हो, मी महानंद म्हणून त्यांच्याशी वागायचं। अगदी बरोबर आहे, मी सांगेन तसं वागशील ना बाळ? हो, अगदी तसं वागेन, मुळी सुद्धा चुकायची नाही। लोक म्हणतात औरस संतती आई बापांना सुख देते, पण मी म्हणते आमच्या वेश्यांच्या दत्तक मुलीच हजार पटीनं चांगल्या। बिचारे अगदी आम्ही सांगावं तसं ऐकत असतात, हूं की चू सुद्धा करत नाही। मी सांगेन तसं वागशील ना? हो, अगदी तसं वागेन। म्हणावं तुम्ही माझ्या सारखे स्वप्नात येत असता। ते तर अगोदरच म्हणेन। आणि म्हणावं तुम्ही अगदी मदनासारखे सुंदर आणि कुबेरासारखे श्रीमंत आहात। मी त्यांना तसं म्हटल्या वाचून ते मला सुंदर कशी म्हणतील? हो, पण तसं म्हटल्यानंतर ते तुला जवळ ओढायला लागती। मी बरी जाईन? अशी आळेपिळे देत राहीन ना? शाबास। बरं का, असं म्हटल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये केरसुणी पासून सगळ्या गोष्टीची वाण आहे असं सारखं रडगाणं गात बसायचं। अगो, तीच तर वेळ आहे काय ते मिळवायची। हो, ती मी कशी विसरेन? मग ते म्हणतील उद्या आणून देतो की लागलीच आपण शपथ घेऊ, प्रत्येक वचना गणिक शपथ घेऊ। बर, पण त्यांनी मला विचारलं की तुझं माझ्यावरती खरोखर प्रेम आहे का, तर कसं सांगायचं काही? वेळ एवढ्यात विसरलीस? अग, असं म्हटलं ना की लगेच म्हणावं की तुमच्या शिवाय जगतऱ्यातील सगळे पुरुष मला अगदी बापा भावाप्रमाणे आहेत। अशी तुझ्या गळ्याची खोटी शपथ वाहू मी? अग, आपण शपथा घ्यायच्या त्या आपल्या वाडवडिलांच्या नाही, त्यांच्या गळ्याच्या शपथा घ्याव्या। पण तरी सुद्धा खोटी शपथ वाहिल्याचं पापच लागणार ना? कसलं पाप? हा हेच हेच मला तुला मुद्द्याचं सांगायचं होतं, ते हेच की बोलताना नेहमी पदराचं टोक असं तोंडात चगळी चगळी चगळीत बोलावं, म्हणजे सूत तोंडात असल्यामुळे खोटं बोलल्याचं पाप लागत नाही। कळलं ना?
कोणीतरी येत आहे हे बघ. हा विडा हा पलंगावर बसल्यानंतरच त्यांना द्यायचा. पलंगावर बसल्यानंतरच? आधी नाही. का म्हणजे इकडे आलं लक्षात? आलं आलं लक्षात. मग मी सांगेन तसं वागशील ना. महानंदेला मी किती समजून सांगितलं पण ती काही माझा ऐकत नाही. तू माझा ऐकशील ना? हो हो अगदी नक्की ऐकेन. माझा अगदी आशीर्वाद आहे बघ तुला. सदानंदे 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 तू नाले सदानंदे तू नाले सदानंदे जगी सर्व काल आनंदे सदानंदे जगी सर्व काल आनंदे सदानंदे तुलाते सदानंदे नृत्य गायनाभिनय विशारणे सदानंदे नृत्य गायनाभिनय विशारणे सदानंदे तुलाते सदानंदे. कळलं ना? मी सांगेन तसं वागायचं अगदी. जराही हयगय करायची नाही. जेवी रतीच खरे जेवी रतीच खरे सुमंदिरे सतत निहरे जेवी रतीच खरे जेवी रतीच खरे सुमंदिरे सतत निहरे जेवी रतीच खरे मोजून घेऊया. हो हो. हा चला. वृद्ध माणसं निघून गेली म्हटलं आता इतक्या दूर कशासाठी उभं राहायचं? ह्या आसनावर येऊन बसायला हरकत नाही. आपली स्त्रियांची जात हट्टी हेच खरं. अहो आपल्यासाठी आम्ही इतकं दूरचं अंतर कापून आलो आणि आपण आमच्यासाठी चार पावलंही मनानं टाकू नयेत? आपण महानंदा या नावावर आलात आमच्यासाठी नव्हे. बर एक सुंदरशी पट्टी करून आणा बरं. खरंच
राजगड. गेले कित्येक दिवस मी आपली चातक पक्षाप्रमाणे मार्ग प्रतीक्षा करते आहे. अगदी चातक पक्षाप्रमाणे. पण माझं नाव काय आपल्याला माहीत? आम्ही आपल्यासारखे दुसऱ्याच्या नावावर प्रेम करीत नाही, प्रत्यक्ष मनुष्य पाहून करतो. म्हणजे आपण मला कधी पाहिलं होतं? अहो, या त्या मुलखात मी प्रथमच आलो. आपण प्रथमच आला असाल, पण गेले 6 महिने मी आपली मार्ग प्रतीक्षा करते आहे. पण माझ्याविषयी आपल्याला कोणी सांगितलं? आम्हाला नाही असं कुणी सांगावं लागत. आमचा आपला आमच्या स्वप्नांवरती जास्त भरोसा आहे. अरे वा, म्हणजे माझ्याविषयी आपल्याला स्वप्न पडलं तर? ते काय बुवा? एक दिवशी रात्री मी नित्य नियमाप्रमाणे रुक्मिणी स्वयंवर वाचलो. म्हणजे आपण एकूण देव भळे आहात तर? तरीही मला झोप आली नाही. मग मी उषा स्वप्न वाचू लागले. तर पश्चिम झोप लागली. बर बर, मग? आणि मग मला प्रथम असा भास झाला की रुक्मिणीने जसं श्रीकृष्णाच्या प्राप्ती करता सुदैवाची प्रार्थना केली होती, तशी आम्ही कुणा प्रियकराच्या प्राप्ती करता एका बालमुनीची मनधरणी करीत आहोत. वा वा, बर मग पुढं? मग त्या बालमुनीनी आम्हाला आश्वासन देऊन एका इंद्रपुरी प्रमाणे मोठ्या नगरीच्या राजसभेत नेऊन तेथील राजासमोर उभं केलं आणि हा पहा तुझा प्रियकर असं सांगितलं. बर, आपल्या स्वप्नातला तो राजा होता तरी कोण? ईश्वर, आपणच, दुसरं कोण असणार? आणि त्या दिवसापासून मला सारखं आपलं वेळ लागलं. अशी अधोवदन करून उभी राहिलीस की असं वाटतं, ईश्वर काहीतरी. अगं, असं काय करतेस? खूप रात्र झाली ना, मला म्हणजे झोप आली. झोप आली? बर, चल. ताई साहेब, आमच्या सारख्या पोरक्या प्राण्यांनी दुःखी असणं एकपरी शोभेल, पण आपल्या सारख्या सर्वैश्वर्ययुक्त माणसांनी दुःखी असणं चमत्कारिक दिसतं. कारण आपल्याजवळ द्रव्यबल विपुल आहे, तसंच आई बाप, बहीण भाऊ यांचा मनुष्यबलही आहे, मग दुःख कशाचं? आई बाप? अगं, आमचे आई बाप आमच्या एकटीकडून एकाच दिवशी एकाच वेळी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांच्या यजमानांची सेवा करवतात आणि आम्हाला अल्पकाळातच वृद्धत्व आणतात. मग कशाचे आईबाप? नुसते नावाचेच ना? खरंच ताई साहेब, आपण म्हणता ते अगदी खरं आहे. आणि म्हणूनच या जगात पती पत्नी, पिता पुत्र, गुरु शिष्य, राजा प्रजा ही जी एकमेकांवर प्रेम करतात, ती इतरांच्या कल्याणाकरता नसून त्यांचं त्यांनाच सुख होण्याकरता असतं. आता कसं अगदी बरोबर बोललीस. अगं, म्हणूनच या जगाला देवाणघेवाणीचा बाजार म्हणतात. महानंदे! अगं, ए महानंदे! बाई 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 बाई, शर्थ झाली बाई तुमच्या पुढं. काय झालं आईसाहेब? अगं, काय झालं काय, गुजरीच्या वेळी आपल्या घरी कुणी येतो, कुणी भला येतो, कुणी बुरा येतो, कुणी गाणं करा म्हणतो, कुणी काय म्हणतो, अशा वेळेला घरामध्ये तंबुरा घेऊन बसायचं का इथं बसून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या? घरात अक्कासाहेब आहेत तर खऱ्या, त्या आणि तुम्ही आपली गुजरीची वेळ योग्य तऱ्हेने गुजरत आहातच, मग मीच कशाला? महानंदे, मी जेव्हा जेव्हा तुझ्याजवळ आपल्या धंद्यासंबंधानं गोष्ट काढते तेव्हा तू अशीच उडवा उडवीची उत्तरं देतेस. तुझ्या मनात काय आहे मला सांग, आपलं कुळ बुडवायचं आहे का तुला? छे हो, ते अधिक उदयाला आणायचं आहे. होय ना, मग मला सांग, घरातली अशी करती सवरती लेख अशी पोरीटोरीप्रमाणे इथं जर चकाट्या पिटत बसली तर मग मी निराश होऊ नको तर काय करू मला सांग? खरंच ते देहाचं वृद्धत्व ते आशेचं तारुण्य नाही का? बाई 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 बाई, मला कशाची आशा? मी रडते तुझ्या सुखासाठी. माझ्या सुखासाठी? अगं, सुख दुःख हे मानण्यावर असतं. बरोबर आहे. मला सांग, अंगी सगळे गुण यथास्थित असल्यानंतर मनुष्य जर त्याचा दुरुपयोग करू लागला तर लोक जशी त्याला नावं ठेवतात ना, तशी उद्या तुला सुद्धा ठेवतील? अगं आई, जग आहे दुतोंड, ते हवं तसं बोलेल, म्हणून आपण आपलाच विचार केला पाहिजे. आली मोठी वेदांती, तुला जो जो होय म्हणावं तो तो तू अधिकच वेदांत सांगायला लागलीस. थांब, उद्या तुझ्या पोटोबाला एकादशी घालते
आणि मगच तुझ्या या विठोबाची पंचवीशी ऐकते. बघूया कसं ऐकत. अगं आई, ताई साहेब, जन्म कोणत्याही कुळात झाला म्हणून आपण कशासाठी वाईट वाटून घ्यायचं? तो दोष जन्म देणाऱ्याचा, घेणाऱ्याकडे काही नाही. आणि वारांगणेच्या कुलात जन्माला येऊनही कुलस्त्रियेलाही खाली पाहावं लागेल असं वागता येतं? ते कसं? कुलस्त्रिया ज्याप्रमाणे पतीला दैवत समजून त्याची जशी कायावाच्या मने करून पूजा करतात तशी वारयोशी त्यांना आपल्या यजमानाची करावी. अगं पण नित्य नव्या देवाची पूजा करण्याचा प्रसंग येऊ लागला तर त्या भक्तीचं मन एकाग्रता तरी कसं पावेल? त्याला मी एक युक्ती सांगते. ती काय? जो पृथ्वीच्या मोलाचं कंकण देईल तोच यजमान करायचा असा आपण पॉइंट लावा. त्यानं काय होईल? आपली मुलगी कुलाचाराप्रमाणे वागायला तयार झाली म्हणून मातोश्रीना आनंद होईल आणि अनेक पुरुषांशी स्नेह होण्याची आपली भीती तुटेल. हो ग, पण पृथ्वीच्या मोलाचं कंकण देणारा कोण सापडेल? का नाही सापडणार ताई साहेब? आपली योग्यता काही कमी नाही. अशा हजारो बहुरत्ना वसुंधरा आपल्या पासंगालाही पुरणार नाहीत. तेव्हा अशा या रत्नाला अंकावर धारण करून येण्याची इच्छा करणारा तशाच असंख्य रत्नाकरांचा मालकच असला पाहिजे. खरं ग खरं, आजपासून तुझ्या उपदेशाप्रमाणेच वागायचं. सखी, तू आजपासून माझी दासी नसून आपण एकाच मातेच्या उदरी जन्मलेल्या अगदी सख्या बहिणी आहोत असं समजायचं. महानंदे, गप्पा संपल्या की नाही अजून? आई मला बोलवते, मी जाते. चला लवकर. हे जगत जननी, आदि माये, आदि शक्ती दाक्षायणी. महाकालाच्या शापानं भ्रात चित्त झाल्यामुळं मुळत्या माणसानं जसा दुर्वांकुराचा आश्रय मागावा तसा तू या दासाला हा मान देत आहेस. मीही त्याचा स्वीकार करून तुला अभिवाचन देतो की हा दिन रजनी तव भजनी निवसुनी तुझ मनी भगिनी समान मानुनिया. सुख करी करविल श्रम परिहरविल सुख न उरविल मन रमविल क्षमविल सकल हरि महान उद्यमनुरविल श्रम सरविल भ्रम नकरविल भगवान रतिकमदेसम विमले तव अबले गुणशीले स्वबल हवन करील हवन तव कमल समान देवरदान हा दिन रजनी तव भजनी निवसुनी तुझ मनी भगिनी समान मानुनिया. सुख करी करविल श्रम परिहरविल असुख न उरविल मन रमविल क्षमविल सकल हरि महान धरिल न मान देवरदान. हो का? खरं सांगतेस की काय? हो, मग त्यांनी तसंच वाटलं. म्हणजे काल रात्री त्यांना तुझा संशय आला? हो, विडा घेताना चमत्कारिक मुद्रेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. असं हो, चमत्कारिक मुद्रेनं बघण्याची पुरुषांची ती वेळच असते, त्यात विशेष असं काही नाही. पण आई, हे कृत्य करताना मला धास्ती वाटते ग. अगं आजच्या दिवस वाग तसं, मग उद्या आपण त्याची वाट लावून टाकू. पण हे सगळं करायचं म्हणजे पापच नाही का? पाप? कुळधर्म कुळाचार करण्यात पाप? विडी कुठली आई? आपला कुळधर्म कोणता ग? निदान 100 यजमान तरी करणं. आणि कुळाचार? त्या प्रत्येकाचा काही ना काहीतरी अपघात करणं. याला काही आधार? आधार कशाला पाहिजे? कुणी देवी समोर बकऱ्याचं मुंडकं तोडून ठेवतात, कुणी नारळ फोडतात, हा आधार लहान आहे का मला सांग. एकाचं एक तर दुसऱ्याचं दुसरं, असं का ग आई? हे असंच आहे, हा सृष्टीचा क्रमच आहे. ब्राह्मण संतुष्ट झाला
तर स्वर्गाला जातो. राजा संतुष्ट झाला तर पदच्युत होतो. तशी कुलांगना जर लाज धरून वागली तर स्वर्गाला जाते, आणि वारांगना जर लाज धरून वागली तर भिकेला लागते. एकाचं पुण्य ते दुसऱ्याचं पाप. महानंदे, हे बघ, तुझे धनी आले. मी सांगेन तसं वाग आणि तेवढा कंठा मागून घे आणि विड्याचं लक्षात ठेव. यावं यावं यावं, बसावं असं आसनावर बसावं. विडा दे, विडा विडा दे. पुरे झाला तो विडा. आई, पान चघळून चघळून जीभ चरबट होते आणि घशाला कोरड पडते. इश्य बाई, काहीतरी हे अभद्र बोलणं हो. हो अभद्र काय बोललो यार, घशाला कोरड पडते इतकंच म्हटलं. बरोबर आहे, पण काय आहे की कपाळाला डाग पडतो म्हणून सवाष्ण बायकानं कुंकू न लावणं, तसंच आपल्यासारख्या रंगीन माणसाने पान न खाणं हे अभद्र नाही का? अहो, म्हणजे मला मुळीच विडा आवडत नाही असं नाही, पण म्हणजे कसं, काही काही बायका सवाष्ण आहेत की नाहीत अशी भ्रांती पडण्यासारखी छोटीशी कुंकवाची टिकली लावतात. हो, त्याचप्रमाणे मी रंगेल आहे की नाही अशी भ्रांती पडण्यासारखा एक छोटासा विडा खातो. नाही, पण काय की छोट्याशा टिकलीनं सवाष्ण बायकांचा सवाष्णपण जसं आकुंचित दिसतं, तसं या छोट्याशा पट्टीनं आपला रंगेलपणा दिसेल. म्हणून म्हणते, चांगला घळघळीत विडा करून देते. दे घळघळीत विडा. हो बरं, द्या. आता मला म्हातारीला तुमचा हा शृंगार बघत किती वेळ इथं उभं राहावं लागणार आहे? असं म्हणता? हो, मग बसा खाली. नाही, कशाला उगीच बहराला आलेल्या आम्रफळात वाळलेला आमसूल कशाला? हे कळतंय ना तुम्हाला? हो, मग आज तरी जा. कशी जाऊ? कशी जाऊ? कशी जाऊ? हो, म्हणजे काय पायाला मुंग्या बिंग्या आल्यात का? तसं असेल ना तर पाय आपली तपटीत जा. नाही तसं नव्हे हो, मी गेले असते पण पोरीनं सारखं माझ्या मागे टुमणं लावलंय. काय काय तो म्हणे, शेटजींच्या गळ्यात जी मोत्याची माळ आहे तशी माळ मला करून द्या म्हणून. ही हो, ही माळ पाहिजे. हो, आत्ता देतो. अहो, मग इतका वेळ का नाही सांगितलं? अहो, कसं सांगणार, म्हणजे लघळपणा दिसतो ना आणि न बोलावं तर आपल्याला कसं कळावं म्हणून म्हटलं. पोरी, चल आता, चल चल. आता कुठे चल? तुम्ही जाते आणि हिला पण नेताय? हिला नेते म्हणजे काय, आमची ती म्हातारी आहे ना, ती चार प्रहरापासनं अस्वस्थ आहे, तेव्हा तिच्या सोबतीला कुणाला तरी ठेवावं म्हणते. काय, तुमच्यासारखी तरुण माणसं पाहिजे तेवढी मिळतील हो, पण म्हातारा माणूस एकदा हटचं गेलं की पुन्हा मिळणार आहे का? शिवाय मला वाटतं तुमच्या सोबतीला मी कोणाला तरी पाठवून देते. हो, कुणाला बरं पाठवू? नारळाला पाठवते, नाहीतरी मगाशी तुम्ही त्याची आठवण काढतच होता. मी कुठे आठवण काढली त्याची? तुम्ही नाही आठवण? नाही नाही, छे छे. बाई 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 बाई, मग कोणी आठवण काढली ग? मीच आठवण काढली. काय हो, म्हणजे मी काय तुम्ही काय, सगळे सारखे. चल चल. तू पण आई, चल. पाहुण्यांचा लळा काही सुटत नाही हो. चाल गाई, पण त्यांना चाल चाल म्हटलं. आंघोळ करून घ्या, केशरी भात करणार आहे. काय पण म्हातारी लबाड आहे, इथं आल्यापासून मला सारखी लुबाडते, परंतु तिची आणि माझी एकांतात काही भेट होऊन देत नाहीये. नारळ्या. जी जी धनी साहेब. नाही, बाय साहेब म्हणाल्या, तुम्ही आठवण काढत होता माझी. अरे हो हो जी. अरे, मला या महालात काहीतरी जादू टोण्याचा प्रकार दिसतोय. जादू टोणा? काहीतरी भूताटकी आहे. भूताटकी? हो. हे कसं काय? अरे, या महालामध्ये मी या ठिकाणी झोपलो ना, रात्री झोपलो की एकदम सकाळी जागा होतो. अरे बापरे, तुम्ही रात्री झोपला की एकदम सकाळी जागे होता? हो. मग आता सकाळी झोपा की रात्री जागे व्हाल? अरे वेड्या, तसं नव्हे. मग कसं? अरे, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की मी एकदा पलंगावर झोपलो जी की मला जी गाढ झोप लागते त्याने मी एकदम सकाळीच जागा होतो. अरे, मध्ये हू नाही की तू नाही, एवढंच ना. अहो, असते एखाद्याची झोप जास्त. कुंभकर्ण नव्हता का 6-6 महिने झोप घेत? कुंभकर्णासारखं नव्हे रे. अहो, मग कसं? अरे, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा जी की या पलंगावर मी आणि महानंदा
एकत्र गोष्टी करत बसतो. महानंदा ताई साहेब आणि तुम्ही पलंगावर एकत्र गोष्टी बोलत बसता. हो, खोटी गोष्ट. खोटी गोष्ट? हो, एकदम खोटी गोष्ट. अरे म्हणजे आता इथून गेली ती महानंदा नव्हे? एकदा नव्हे, दहादा नव्हे, शंभरदा नव्हे. अरे मग ती आहे तरी कोण? अहो ती सदानंदा. सदानंदा? अहो सदानंदा ताई साहेब नाही. अरे महानंदा ती. अहो सदानंदाच. अरे महानंदा येते. अहो सदानंदा सांगतो तर. छे 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 छे. आता तू एक काम कर. जी. तू जिला महानंदा म्हणतोस ना, तू जिला महानंदा म्हणतोस, तिला इकडे घेऊन ये. मी ज्यांना महानंदा ताई साहेब म्हणतो त्यांना घेऊन येऊ. हो, महानंदा ताई साहेबांना इथं घेऊन येऊ. हो, आता लगेच घेऊन येऊ. लगेच घेऊन ये. राहिला आता आणतो. जा पटकन. छे 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 छे. हे माय लेकींचं शेळीचं जोडप ह्या दागिन्यांच्या झाडाला लुबाडून काढताय आणि मी देखील माझ्या अंगाची साल काढून देतोय. आणि याची फलश्रुती काय म्हणावी, तर त्या सुंदरीशी केलेलं गोड भाषण आणि तिनं दिलेलं तांबूल भक्षण. छे 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 छे. त्याच्यानंतरची मला रात्रभर झोप लागते त्याने मी एकदम सकाळीच जागा होतो. आणि एवढं असून हे कार्ट म्हणतं की ती महानंदाच नव्हे. मग ही कोण घोरपड माझ्या गळ्यात बांधली आहे? ठीक आहे, आता ती प्रत्यक्ष आली की सर्व संशय दूर होईलच. पण एकूण काय, आपण कल्पना केली होती तेवढं महानंदेला वश करणं सोपं नाही, हेच खरं. धनी साहेब या बघा, महानंदताई साहेब. आ हा हा हा, काय हे रूपसौंदर्य. हिला मी धन देऊन विकत घेतली. तिच्या आईची किंवा भावाची आता अजिबात पर्वा करायची नाही. ही सामोपचारानं माझ्याबरोबर आली तर ठीकच, नाही तर हिला बळजबरीनं बरोबर घेऊन जाऊया. महानंदे, महानंदे. अगं आई ग, नारळ्या दृष्टी गेली माझी. अरे 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 अरे, धनी साहेब, धनी साहेब, धनी साहेब, काय झालं, असं काय झालं? अरे अरे अरे, त्या महानंदनं आपल्या नावाच्या विरुद्ध कृती कशी काय केली? अरे बापरे, माया आहे हो धनी साहेब, माया. नारळ्या ती आहे का गेली रे? नाही नाही, गेल्या त्या, गेल्या. धनी साहेब, ती कोणतरी विश्वकौटाळी नसावी. तिनं तुमच्यावर चेटूक केलं, तुमच्यावर, तुमच्यावर जादूटोणा. अरे कशाचा जादूटोणा? जादूटोण्याला दाद देणारा मी नव्हे. कशाची करणी आणि कशाचं चेटूक. हे तो कर्मदशा मद, हे तो कर्मदशा मद, ऐशा सुरेशा नेई विनाशा. हे तो कर्मदशा. हे तो कर्मदशा मद, ऐशा सुरेशा नेई विनाशा. हे तो कर्मदशा मद, ऐशा सुरेशा. दोन्ही नेत्र असुनी पात्र, दोन्ही नेत्र असुनी पात्र, नर अंधवावा, नर अंधवावा, आई तुडवावा परी तावान घ्यावा. तये कसा हे तो कर्मदशा मद, हे तो कर्मदशा. हे तो कर्मदशा अद, ऐसा सुरेशा. हे तो कर्मदशा मद, सुरेशा. Thank you.
माझा आईशा सुरेशा नाही विनाचा हे तो हे तो हे तो हे तो कर्मदशा माझा आईशा सुरेशा नाही विनाचा हे तो कर्मदशा माझा आईशा सुरेशा नाही विनाशा नारळ्या छिदनी साहेब आता तू माझं एक काम कर आता काय काम राहिलंय बरंचसं काम तर केलंच आहे मी हे बघ कुणाच्या नकळत मला गावाबाहेर घेऊन जा आणि नदीच्या डोहात मला ढकलून दे म्हणजे जलसमाधी हो हो माझ्यासारखे अवतारी पुरुष अशा अंतकाळी ह्याच साधनाचा अवलंब करतात अरे बापरे म्हणजे एकूण तुम्ही अवतारी पुरुष म्हणायचे हो स्वर्गाचा राजा इंद्र तो मीच काय सांगता काय मग देवाधी देवा तुम्ही स्वर्ग लोकीच राज्य सोडून इकडे मृत्यू लोकी कशाला आला महानंदेचं सत्व हरण करण्याकरता असं आणि मग तसेच परत चाललात काय करू अरे माझ्याच सत्व उरलं नाही तर तिचं सत्व हरण काय करणार मला वाटत ती महानंदा बहुधा सावित्री पार्वती किंवा लक्ष्मी ह्यापैकी कोणतरी असावी अशी आपली खात्री झाली तर होय नक्की खात्री झाली कारण या तिघींशिवाय ह्या जगत्रयात माझी अशी दशा कुणीही करण्यास समर्थ नाही हो ना तर मग चल आत्ताच्या आत्ता आणि त्याची क्षमा याच्या ना कर अरे ह्या देवेंद्राला अरे तुरे करणार असा तू कोण हे बघ माझी जरी अशी दशा झाली असली तरी एक पास शापोक्तीनं तुला दग्ध करून टाकीन समजलास अंध झालास तरी गर्व गेला नाही तुझा अजून ठीक तुला देवाधिदेव महादेवांच्या समोर नेऊन असाच उभा करतो अरे म्हणजे आहेस तरी कोण तू ओळख ज्यानं तुला महानंदा कोण हे सांगितलं तोच आता मी तुला महानंदेचा खरा धनी कोण ते प्रत्यक्ष दाखवतो चल आता मी सांगतो तसं कर मुनिराज विषय मदानात धुंद झाल्यामुळं माझ्याकडून फार मोठा प्रमाद झाला मला क्षमा करा फक्त ईश्वरांच्या समोर मला नेऊ नका त्यांचा क्रोध फार कठीण आहे हो ठीक आहे तुझं काम मी करतो चल माझ्याबरोबर नारायण नारायण कोण नारदा ये तात हा दीन बालक आपल्या चरणी लीन आहे कृपादृष्टीने आपण अवलोकन करावं उठ नारदा उठ तात आज आपल्याला एक अशुभ वर्तमान कळवायचं आहे ते कोणतं बरं जगन्माता पार्वती आणि गंगा मृत्युलोकी वारांगण होऊन राहिले आहेत अरे मग यात अशुभ ते काय काय यात अशुभ काहीच नाही छे
नारायण नारायण, आपली भार्या वेश्या झाली हे ऐकून क्रोध येणार नाही असा एकही पुरुष या जगतऱ्यात सापडणार नाही. मला तर असं वाटलं होतं हे वर्तमान ऐकून मातोश्रीनं आपण शासन करालच, पण हे वर्तमान घेऊन येणाऱ्या माझ्यासारख्याला आपण काय करता कुणास ठाऊक. नारदा, या तळक्यात ज्या स्त्रिया गृहकलहाला उद्युक्त होतील त्या पुढील जन्मी वेश्या होतील असा शाप मी सर्व स्त्रियांना नाही का दिला? अरे त्याचाच हा परिणाम. बरं नारदा, माझ्या गिरिजीच्या ठिकाणी वारांगणाचे कोणते गुण कसे आहेत, शिवाय ती स्वरूपानं कशी दिसते हे तर प्रथम सांग. नारायण नारायण, मातोश्रींच्या स्वरूपाचं वर्णन मी बालकानं काय करावतात. नारायण नारायण, मातोश्री एवढ्या सुस्वरूप दिसतात की त्यांच्या स्वरूपावर लुब्ध होऊन त्यांची प्राप्ती करून घेण्याकरता देवेंद्र देखील वेषांतर करून गेला होता. नारायण नारायण, माझ्या भार्याची प्राप्ती करून घेण्यासाठी देवेंद्र गेला होता काय? छे छे, हे आमच्याला सहन होत नाही. दक्ष प्रजापतीनं अपर्णेचा अपमान केला म्हणून आम्ही वीरभद्र निर्माण केला, तर मग आता दुसरा वीरभद्र निर्माण करून त्या दुष्ट देवेंद्रचं शरीर छिन्न विछिन्न करून टाकतो. पण छे, एवढं करायला देखील आम्हाला वेळ नाही, तर मग आम्ही आपला तृतीय नेत्र उघडून या जगतराजीत राख रंगोळी करून टाकतो. त्रिलोचनाग्नी दश दिशानी, त्रिलोचनाग्नी दश दिशानी, त्रिलोचनाग्नी दश दिशानी, त्रिलोचनाग्नी दश दिशानी, धडधडोनी पेटवोनी, धडधडोनी पेटवोनी, इंद्रवरुण गुरु अरुण सहतरणी, इंद्रवरुण गुरु अरुण सहतरणी, देई नभग आहुति हवनी, त्रिलोचनाग्नी दश दिशानी, त्रिलोचनाग्नि दश दिशानि, त्रिलोचनाग्नि दश दिशानि. अखिल भुवन करिन दहन, अखिल भुवन करिन दहन, अखिल भुवन करिन दहन, उदति जलहि झणि जनु तृण, उदति जलहि झणि जनु तृण, अखिल भुवन करिन दहन, अखिल भुवन करिन कडकडोनी पंचभूती संचारती प्राणी, संचारती प्राणी, संचारती प्राणी, त्रिलोचनाग्नी दश दिशानी, त्रिलोचनाग्नी, त्रिलोचनाग्नी दश दिशानी, त्रिलोचनाग्नी, त्रिलोचनाग्नी, त्रिलोचनाग्नी दश दिशानी. तात शांत व्हा, तात शांत व्हा. आपण म्हणता इतका काय देवेंद्रने अविचार केलेला नाहीये, तर मग त्याने काय काय अधमपणा केला ते सविस्तर सांग, म्हणजे त्याला काय शिक्षा द्यायची ते ठरवता येईल. त्यानं प्रथम मातोश्रीना अपार संपत्तीचं अमिष दाखवलं. काय हे त्या मूर्खाचं अज्ञान. त्याला असं वाटलं असावं की मातोश्रीने आपल्यावर राग धरून आपला त्याग केलेला दिसतोय, तेव्हा माझ्यावर रागावून. अरे असं मूर्खा वाचून कोणीही म्हणणार नाही. नारदा, एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल,
प्रकाश आणि छाया एकमेकापासून दूर होतील, पण माझी पार्वती माझ्यावर कधीही रागावणार नाही. मग अपार संपत्ती करता नाही, मग काय संतती करता नारद? नारद, अरे तू अगदीच कसा अज्ञानी. अरे जी या विश्वाची जननी, जिने सर्व प्राणी मात्र निर्माण केले, मनात आल्याबरोबर मानसपुत्र निर्माण करण्याची शक्ती जिच्यात आहे, ती संतती प्राप्ती करता देह विक्रय करील असं मूर्खा वाचून कोणीच म्हणणार नाही. बर नारदा, हे जाऊ दे. त्या नीच देवेंद्रानं माझ्या प्रियेचे आणखी काय काय अपराध केले ते सविस्तर सांग पाहू. तात, मी आता आपल्याला पहिल्यापासूनच काय ते सांग सांग पहिल्यापासून सांग. छान छान, बर बर, पुढे. अरे दुष्ट सुराधमा थांब, बघतो. बर बर, पुढे. पुढे काय, महानंदीने त्याच्याकडे क्रोधयुक्त नजरेने पाहिलं, मात्र तो देवेंद्राचे सहस्र नेत्र दगदो होऊन तो खालीच पडला. छान छान, फार छान झालं. अपराधाप्रमाणे शिक्षा, मी त्याला शिक्षा करणारच होतो, पण ते काम माझ्या प्रियेनंच केलं हे फार छान झालं. म्हणजे तात, आपण आता देवेंद्राला परत शिक्षा करणार नाही तर? नारायण नारायण. अरे एकदा मृत झालेल्याला पुन्हा कोण मारतो का? नारायण नारायण तात, मग तो पहा देवेंद्र आपली क्षमा मागण्याकरता आणलाय. काय, माझ्या प्राण वल्लभीवर पाप दृष्टी ठेवणारा नीच सुराधाम तो हाच काय? तात तात शांत व्हा. तात, मातोश्रींच्या शिक्षेनं आणि कृतकर्माच्या पश्चातापानं देवेंद्र शुद्ध झालाय, तर आता त्याच्यावर कृपा दृष्टी ठेवून त्याला आपल्या स्थानी परत पाठवा, हीच आपल्या चरणी सविनय प्रार्थना आहे. ठीक आहे नारदा, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. देवेंद्र, एक गोष्ट लक्षात ठेव, मृत्यूलोकात स्वर्गातील देवापेक्षाही अधिक शक्तिमान अशी काही माणसं आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊन त्यांना जर का राग आला तर तुझ्यासारख्या महाविष्णूच्या प्रतिनिधीला देखील एका क्षणात ते नामशेष करून टाकतील, मग इतर देवांची काय कथा. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे मृत्यूलोकातील माणसाच्या कधीही वाटेला जाऊ नकोस. जा धर्मगुंडात जाऊन स्नान कर, म्हणजे तुझा पंचभूतात्मक देह पंचत्व पाहून तू दिव्य लोक धारण करून स्वर्गात जाशील. जा चालता हो. नारायण नारायण. तात, मगाशी आपण म्हणालात मातोश्रींना रत्नकांचनाचे अलंकार आवडत नाहीत, पण तसं नाहीये. मातोश्रींना द्रव्य वाचून तिथे दुसरं काहीच दिसत नाहीये. जो कोणी पृथ्वी मुळाचं कंकण देईल त्याला आपला धनी करून त्याच्याशी पातिव्रत्य धर्मानं वागायचं, हा तर त्यांनी पणच केलाय. पृथ्वी मुळाचं कंकण? बरं, पण नारदा, तसं कंकण एखाद्या कुरूप वृद्ध आजारी आणि दरिद्री अशा माणसानं दिला तर? शक्यच नाही. पृथ्वी मोलाचं कंकण देणारा सशक्त सुस्वरूप तरुण आणि श्रीमंत असणारच. तो तसा नसून मी म्हणतो तसा असला तर? अगदी अशक्य. कंकण देणारा वृद्ध असेल तर तो वारांगणीकडे जाईलच कसा, आणि तो जर दरिद्री असेल तर पृथ्वी मोलाचं कंकण आणणार कुठून? नारायण नारायण. अरे तसं नव्हे, पण एखाद्याने तसं रूप घेऊन तसलं कंकण तिला दिलं तर? दिलं तर, हा ना, म्हणजे दिलं तर ती स्वीकारणार त्याला आणि त्याच्याशी पातिव्रत्य धर्माने वागणार. तर मग तसं रूप घेऊन मी जातोच तिच्याकडे आणि पृथ्वी मुलाचं कंकण तिला देतो, आणि मग ती माझ्याशी कशी पातिव्रत्याने वागतं ते पाहतो. नारायण नारायण. तात, आपण या भानगडीत पडू नका. का? नाही म्हणजे आपले हार होईल. तर मग जातोच आणि तिला कसोटीलाच लावतो. तात, मीही आपल्या बरोबर येतो. तू येतोस? हा. बरं, पण माझ्या कामाचा काही बिघाड करण्याची तुझी मसलत असेल तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. नारायण नारायण. तात, आपण ह्या बालकावर असा कधीही संशय धरू नका. ठीक आहे, तर चल मग. तात, तुम्ही व्हा पुढे, मी हा आलोच. सुंदरी मज भासली रतीच दुसरी अवतरली, सुंदरी मज भासली रतीच दुसरी. अरे नारदा, चल. सुंदरी मज भासली रतीच दुसरी अवतरली.
महानंदे, एकटेस कसला विचार करतेस? ए इथे पहा, हे काय डोळ्यात पाणी का? सांग का हिरमुसी दिससी अशी, सांग काग हिरमुसी दिससी अशी, सांग काग हिरमुसी दिससी अशी। काय झालं? तुझी मैत्रीण कुठे दिसत नाही ती? अगं, ती ब्रह्मानंद दादाच्या आश्रमात गेली। खरंच आई, तिच्यासारखी मैत्रीण या जगात शोधूनही सापडणार नाही। अगं, तुला आता मैत्रिणींपेक्षा सुख देणारे तरुण मित्र शोधले पाहिजेत। अगं, मग त्याला मी माझी संमती दिली नाही का? याला काही संमती म्हणतात का? हे नाही म्हणण्यासारखंच आहे। काय तर म्हणे, पृथ्वीच्या मोलाचं कंकण देणारा मला यजमान पाहिजे। असा कंकण देणारा कोण स्वर्गातला देव येणार आहे कुणास ठाऊक? आणि समजा आलाच आणि तो म्हातारा असला तर तू त्याला पत्करणार आहेस का? हो हो, पत्करणार। म्हणजे अगं, वृद्ध माणसांना स्त्रियांच्या मदतीची जास्त आवश्यकता असते। त्यांच्याच्याने नीट चालवणार नाही तेव्हा मी त्यांची हातात धरायची काठी होईन। तरुणापेक्षा वृद्धाच्याच मी जास्त उपयोगी पडेन आणि तिथेच माझं पातिव्रत्य कसोटीला उतरेल।
आणि तो अंधळा असला तर मी देवी गांधारी प्रमाणे आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेईन, किंवा त्यांच्या नेत्राचे काम माझे नेत्र करतील. आणि समजा तो बहिरा असेल तर मी भावी सुख दुःखाची कल्पना त्यांना स्पर्श ज्ञानानं करून देत जाईन. आणि समजा तो रोगी असला तर मी औषध आणि पथ्यपाणी वेळेवर करून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल असं करीन. अगं पण हे सगळे दुर्गुण ज्याच्यामध्ये आहेत, असा एखादा दगड पदरात पडला तर तू काय करणार आहेस? तर मग ती माझ्या आराध्य देवतेची प्रतिमा समजून मी अष्टवप्रहर तिची मनोभावे पूजा करेन. काय बाईतरी, आणि समजा तो तामसी असेल आणि त्रास देणारा असला तर मी वारंवार क्षमा मागून त्यांचं प्रेम संपादन करण्याचा प्रयत्न करेन. धन्य ग बाई तुझ्या पुढं, कसे अजून देव तुझे डोळे उघडी ना. खरंच तुला असा कुणीतरी अष्टावक्र भेटला पाहिजे, मग बघते तुझं पातिव्रत्य फितिव्रत्य काय आहे ते. अरे अरे तू आत कोणी झालं? अरे अरे थांब थांब. अरे 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 काय तुला, काय तुझं काय ठोकं पिकं फिरलंय का रे? हा काय तुझं वय का? अरे एवढा म्हातारा झालायस तू, आधी ग्रस्त आज मरशील का उद्या मरशील तुझा पत्ता नाही. काय म्हणतो बघ, काय म्हणतोय, काय म्हणतोय? मला इकडे हाकून दे. हाकून काय म्हणून, आम्हाला महापतिव्रता महाविश्व योषिता पाहिजे. महापतिव्रता विश्व योषिता पाहिजे. महापतिव्रता विश्व योषिता, याला घेऊन जा. काय म्हणाला तुम्ही? आम्हाला महापतिव्रता विश्व योषिता पाहिजे. आय 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 आय, विश्व योषिता असून महापतिव्रता असं म्हणणारी एक वेडी आमच्या घरामध्ये आहे. तिला म्हणे पृथ्वीच्या मोलाचं कंकण देणारा एक यजमान हवाय. अगं मग त्यात काय आहे? अशी पाहिजे तितकी पृथ्वी मोलाची कंकण आम्ही देतो. काय गाय गणिके, तू माझ्याशी पातिव्रत्यानं वागायला तयार आहेस का? बघ मी हा असा कुरूप वृद्ध आजारी रोगी आणि तामसी आहे. बघ नीट विचार कर काय तो. आपण जर मला पृथ्वीच्या मोलाचं कंकण देणार असलात तर आपण याही पेक्षा वृद्ध कुरूप रोगी दरिद्री आणि तामसी असलात तरी मी आपल्याशी प्रेमानं विवाह करून शुद्ध अंतकरणानं आपण म्हणता त्याप्रमाणे 3 दिवसच काय तर 3 जन्म देखील वागायला तयार आहे. पण या तुझ्या भाषणावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? का बरं, माझ्या भाषणावर भरोसा न ठेवण्यासारखं माझ्या हातून घडलंय तरी काय? अगं तू वेश्या ना. महाराज मी शरीरानं वेश्या आहे, मनानं नव्हे. कुलांगना आणि वेश्या दिसायला शरीरानं सारख्याच असतात, फरक काय तो फक्त अंतःकरणाचा आहे, शरीराचा नाही. शरीरानं कुलांगना असूनही जर अंतःकरणानं नीच असेल तर ती कुलांगना कसली? तिला तर वारांगणेपेक्षाही नीच म्हटलं पाहिजे. या उलट शरीरानं वारांगणा असून जर शुद्ध अंतःकरणाची असेल तर तिला कुलांगना म्हणण्यास काय हरकत आहे? गणिके तू बोलतेस पुष्कळ, पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेशाजनांच्या भव्य प्रासादाला सुवासिक रंगमंचाला मौल्यवान वस्त्र अलंकाराला आणि तुमच्या बाह्य रूपाला भुलून आपली सगळी संपत्ती घालवून घरादाराला मुकणारा यजमान मी नव्हे. हो ना, मग मीही पूर्वार्जित संपत्तीवर डल्ला मारून आपल्या गृहिणीच्या संसाराची माती करून यौवन मदानं धुंद होऊन आमच्या घरी येणाऱ्या दरोडेखोरांना माझ्या पातिव्रत्याचा भांडारखाना लुटू देऊन इहपर लोकाला मुकणारी वेश्या नव्हे. हा ठीक आहे ठीक आहे, तर मग हे घे पृथ्वी मोलाचं कंकण, त्याची किंमत करीव, हातात घाल आणि माझ्याशी विवाहाला तयार हो. ठाकू बाई बघू बघू किती छान. काय बाई तरी महानंदे सहज बोलायला गेले आणि खरंच झाले की ग, पृथ्वीच्या मोलाचं कंकण देणारा यजमान भेटला. आता काय तुझं पातिव्रत्य का फितिव्रत्य आम्हाला दाखवायला तयार आहेस ना? हो हो, एकदा नाही 10 दा तयार आहे. बघ हो नीट विचार केलायस ना? पुरता विचार केलाय मी. नाही नाही तर लग्नाचं सामान फुकट जाईल. काही नाही फुकट जात. अगं ह्याशा नाचक्या गोळ्याशी लग्न करून तू काय साधणार आहेस? काय साधणार आहे काय ते मी प्रत्यक्ष कृतीनंच करून दाखवेन. अस म्हणजे तुझा निश्चय काही ढळत नाही म्हणायचा? नाही, 10 दा नाही, 100 दा नाही, 1000 दा नाही. वेडी पण आपण लग्न करायचं ते आपल्याला सुख लाभावं म्हणूनच ना? होय, असा सर्वांचा समज आहे खरा, पण परमेश्वर प्रत्येकाला थोडी सुख देतोय. म्हणूनच म्हणते कंकणाच्या आशेनं
या रोगी माणसाला आपली काया विकू नकोस. पाहिजे तर हे कंकण त्याला परत देऊन टाक. मी परत देईन ग, पण त्यांनी ते परत घेतलं पाहिजे ना. आण आण, घेतो मी, पण तू आपले शब्द परत घे म्हणजे झालं. मी बरे फुकट परत घेईन. माझा प्रत्येक शब्द या पृथ्वी मोलाच्या कंकणापेक्षा अधिक मोलाचा आहे. मग तुझ्या प्रत्येक शब्दाची किंमत सांग, ती द्यायला मी तयार आहे. तर मग मला आपली धर्मपत्नी करून घ्या, म्हणजे माझ्या प्रत्येक शब्दाची किंमत मिळाली असं मी समजेन. अगं महानंदे, जाणून बुजून आपल्या सौंदर्याला अग्नी कशाला देतेस? अगं हा अग्नी नव्हे तर सर्व जगाची आहुती घेणाऱ्या तुम्ही चालवलेल्या कामयज्ञावर पातिव्रत्य जलाचा वर्षाव करते मी. चला बाई, लग्नाची तयारी करा. तू काही ऐकत नाहीस, मग काय करणार? देवा रे, माझ्या पोरीचं नशीब फुटलं रे फुटलं. अरे आलास का धनी साहेब? चला लग्नाची, आपण ही लग्नाची तयारी करूया. चला. ताई साहेब. सखे, तुझ्या आश्वासनाचा हाच काग परिणाम व्हायचा होता. सखे, ज्याचा भयंकर दुःखापासून प्रारंभ त्याचा अतिशय सुखांत शेवट, हीच तर तुझ्या कसोटीची वेळ. आता आपल्या कडकडीत पातिव्रत्याचा प्रभाव या मृत्यूलोकीच्या वेशांना दाखवू, आणि ज्याला आतापर्यंत तू आपल्या चर्मचक्षूंनी एक महाव्याधीग्रस्त, निर्बल, अकिंचन असा एक क्षुद्र मानव प्राणी या स्वरूपात पाहत होतीस, त्याला तुझ्या अंतकचक्षूंनी स्वतःच्या आराध्य देवतेच्या स्वरूपात पहा, म्हणजे मी म्हणते त्याची सत्यता पटेल. खरंय तुझं, तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांना मी माझा आराध्य दैवत समजेन. सांब सदा शिव आगिरी जाधव, सांब सदा शिव आगिरी जाधव, सांब सदा शिव आगिरी जाधव, चंद्र सूर्य द्वय नेत्री विराजत, चंद्र सूर्य द्वय नेत्री विराजत, वन्हिनी तिलधर हाच त्रिलोचन, वन्हिनी तिलधर हाच त्रिलोचन, सांब सदा शिव आगिरी जाधव, सांब सदा शिव आगिरी जाधव. फिरत दिगंबर हाच स्मशानी, फिरत दिगंबर हाच स्मशानी, व्याघ चर्म परिधान करी कधी, व्याघ चर्म परिधान करी कधी, कालकूट विषकंठ दिसे परी, कालकूट विषकंठ दिसे परी, भक्त काम कल्प भक्त काम कल्पद्रु महाशिव, सांब सदा शिव आगिरी जाधव, सांब सदा शिव आगिरी जाधव, सांब सदा शिव सदा शिवा गिरिजाधव, सांब सदा.
विराजत वन्हिनी तिलधर हाच त्रिलोचन वन्हिनी तिलधर हाच त्रिलोचन सांब सदाशिव हा गिरिजाधव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव हा गिरिजाधव महानंदे अगे महानंदे महानंदे काय आज्ञा प्राणनाथ मस्तक गेले तुझे प्राणनाथ चांडाळणी अगं मला या पराच्या गादीवर बसवलंस तर मी इथं दबून गेलोय ना समजलो समजलो माझा कोण मारा करून मला ठार मारण्याचा विचार दिसतोय तुझा बोलून चालून वेशा तुम्ही काय भरोसा तुमचा काय करतेस म्हणजे इथं उभी आहेस नुसती माझं ते व्याघ्रासन कुठे ते तिथं अंतर म्हणजे मी तिथं बसेन इथं काही माझ्यानं काही बसवत नाही क्षणभर देखील प्राणनाथ त्या व्याघ्रामरचे केस आपल्या शरीराला पीडा देतील काही नाही पीडा देत आणि दिले तरी तुझ्या पिढीहून कमीच मोठी आलिशहाणी चल बर हा अंतर बघू दिस आणि हळूच माझ्या हाताला धरून मला तिथं बसू अग केवढं जोराने हात मोडला माझा मोडला हात माझा मोडला अरे देवा अग हळू काय अडचणपणा हा हळू तर नाही बरं प्राणनाथ आपल्याला मुळी पीडा होणार नाही अशा रीतीने पकड बर बर महानंदे आता जरा बरं वाटलं तुझं कल्याण असो बरं तुझं कल्याण असो श्री सांब सदा शिवार्पणमस्तु अगाई ग अरे देवा अरे देवा अग माझी कंबर दुखते माझी कंबर दुखते आम्हाला रगडू का शेगडी आणून शेकून देऊ शेगडी कशाला मला जाळाय ना अग हळूहळू रगड म्हणजे जरा बरं वाटेल अगाई गरे देवा अरे देवा अग माझं डोकं दुखतय डोकं दुखतय भयंकर दुखतय लेप घालू का घाल 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 अगा जागळे कशाला जातेस तिथं नाही सुंठ उघड लेप आपल्या मस्तकावर घालते माझ्या मस्तकावर दगड घाल दगडे अगाय बघ तू जाऊ नकोस अरे 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 देवा अरे देवा अरे देवा माझं माझं पोट दुखायला लागलं माझं पोट दुखायला लागलं माझं पोट दुखायला अहो हे मस्तक आहे पोट 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 दुखायला लागलं अरे देवा पोट दुखायला लागलं माझं गुळ तूप काढून साठण करते म्हणजे अमर पोट राहील अगं म्हणजे तू 30-30 औषध यातलं त्यात आणि त्यातलं याच घालून मला देतेस मग त्याने मला कसा गुण येणार हे छे 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 समजलो समजलो तुला आलाय माझा कंटाळा तर मग मी बाहेरच्या सज्जावर जाऊन पडतो आणि तिथं आराम करतो धरातला माझ्या महाराज आपली प्रकृती अगोदरच क्षीण आहे त्यातून सज्जावरची गारठ्याची हवा लागून ती अधिक बिघडेल मी आपल्या पाया पडते पण बाहेर निघायचं करू नये बर ते सगळं सामान दे फेकून बर अगाई ग अरे देवा अरे देवा अरे 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 काय होत आपल्याला माझे पाय दुखायला लागले माझे पाय दुखायला लागले जरा चेप ग जरा झेप झेप हा आता जरा बरं वाटलं अरे देवा अरे 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 काय होते काय होते जरा पाहिजे 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 मला वाटतं भूक लागली मला भूक लागली अगं काय अगं तू रात्रभर जर का अशी पाय जागवत बसलीस तर माझं पोट कशाने भरणार मग काही फराळ आणून देऊ का आपल्याला का तुझ्या घरात काही नाही एवढं पृथ्वी मलाचं कंकण तुला दिलं आणि फराळाचं काय आणू म्हणून विचारतेस छे 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 तुम्हा गणिकांच्या चिक्कूपणाची कमाल झाली मला काही नको
माझी झोळी कुठे आहे? मी माझी भाकरी खाईन. कुठे झोळी? झोळी घेऊन ये. झोळीत तरी काही ठेवलंस का? कट्टे खाऊन टाकलंस? काय भरोसा नाही वेशात तुम्ही? अरे या झोळीत तर काहीच नाही, खाऊन टाकलं. अग तुम्ही बायका म्हणजे घर खाऊन वासे तोंडी लावणाऱ्या. छे 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 छे, झालं भुकेचं निमित्त झालं. पाय दाबायचं राहिलं. हा दाब, पाय दाब. कंबर दाब, कंबर दाब, कंबर. हा जरा डोक्याला हात लाव, जरा डोक्याला हात लाव. पुन्हा पाय दाब, पाय दाब, पाय दाब. पायचे पायचे पायचे. अग महानंदे, अग अग, काय चाललंय तुझं? तू ह्याची सेवा का करत बसलीस? बाई 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 बाई, तारुण्याच्या आई नुंबरठ्यावर या मुलीना अशी सेवा करायची वेळ आली तर पुढे यांनी काय करायचं? अगं चल, आपल्याला रंभेच्या गाण्याला जायचंय. चल. आई, मी बाहेर गेले तर प्राणनाथांची सेवा कोण करेल? प्राणनाथ? हा प्राणनाथ नाही, हा प्राणघात आहे. ह्याची कसली सेवा करतेस? आपण काय मक्ता घेतलाय याची सेवा करायचा? चल, आपल्याला गाण्याला जायचंय. चल. महानंदे, तू गायन कलेत प्रवीण आहेस असं आम्ही ऐकलो, तेव्हा उत्तम असं गायन करून दाखव आणि ह्या बाईला इथून हाकून दे. तिचं भाषण मला करणं कठोर लागतं. बाई, आई तू अक्काला घेऊन रमेशच्या घरी जा. हा, मी आज येथेच गात बसते. प्राणनाथांना गाणं ऐकायचंय. याला आला मोठा गाणं ऐकणारा सुडका. आई, तू आत्ता त्यांना जे जे बोललीस ते मला बोलल्याप्रमाणे आहे. तुला जर मी हवी असेल तर मी जसा त्यांना मान देते तसा तूही द्यावा, हेच मला बरं दिसतंय. याला कसा मान द्यायचा? आपल्याला कंकण मिळालंय ना, मग या नासक्या गोळ्याचं काय काम आहे आता? चल पहिल्यांदा माझ्या बरोबर. कोण आहे रे तिकडे? या मातृरूपी डाकिणीला एकदम कैद करा, तिच्या पाय शृंखला ठोका, आपल्या जामाताला अपशब्द उच्चारणाऱ्या तिच्या जिभेचे तुकडे तुकडे करा, आपल्या कन्येला नरकाचा मार्ग दाखवणाऱ्या तिच्या हातांना डागण्या द्या, अन्न पाण्यापासून तळघरात पूर्ण ठेवा तिला. महानंदे, माझ्या घरात उभी राहून बोलणारी तू कोण? न्यायशास्त्राप्रमाणे दत्तक विधान झाल्यापासून या घराची, संपत्तीची, नंदीग्रामची, फार काय तर या विश्वयुषिताच्या सर्व प्रांतांची मी स्वामिनी आहे. आजपर्यंत वडील या नात्याने मी तुझा मान ठेवला आणि तुझ्या अनितीच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केलं, पण तू मला आता सक्तीनं नरककुंडात ढकलू लागलीस तर मला माझे अधिकार चालवलेच पाहिजेत. बरं बाई, माझं चुकलं. मी याच्या पुढे तुझ्या कुठल्याही कामात लक्ष घालणार नाही, मन घालणार नाही. मी तुला काही सुद्धा सांगणार नाही. मी अगदी पदर पसरते, हात जोडते, पाहिजे तर नाक घासते. मी एकटीच आपली गाण्याला जाते. महानंदे, तुझ्या अंगात एक देखील असा गुण नाही की ज्यानं मला घटकाभर तरी समाधान मिळेल. छे 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 छे, व्यर्थ मी माझं पृथ्वी मोलाचं कंकण तुला दिलं आणि तुझ्यासारखी कुछ कामाची बायको करून घेतली. महाराज, आपली ही दीन दासी अगदी अजाण आहे, तेव्हा तिच्यावर दया करा आणि आणि आपल्याला समाधान वाटेल अशा गोष्टी आपणच मला करायला शिकवा. तर तर त्याप्रमाणे मी करीन. वा, म्हणजे बायकांना शिकवायची मी शाळाच घालतो. शिकवा म्हणे आली मोठी शिकणारी. हा बर, तू काय करतेस? मला हे व्याघ्राच तिथं अंतर, म्हणजे मला तिथं जरा सुखाने थोडीशी झोप लागेल असं मला वाटतं. हा, आता मी जरा पडतो. महानंदे, मला वाटतं माझ्याप्रमाणे तुला देखील झोप येते. तेव्हा ते थांब जरा, थांब, ती माझी झोळी घेऊन ये जरा. सावकाश. हे घे प्राणलिंग, हे शयनकाळी इथं ठेवायचं नसतं, म्हणून कुठंतरी अशा बंदोबस्ताने ठेव की कोणत्याही कारणाने नष्ट होणार नाही किंवा चोर चोरून नेणार नाही. बरं तर, हे मी आमच्या नर्तन शाळेत ठेवते, तिथे रात्री कुणीही येत नाही. बर. वा वा,
माझे लाडकी गिरीजी, तू कुठल्याही वेशात असलीस आणि कोणत्याही व्यवसायात असलीस, तरी तुझी माझ्यावरील ही भक्ती प्रेम पाहून खरोखर मला किती आनंद होतोय म्हणून सांगू छे छे, तो शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही. नंदी शृंगी आदी गण भक्त प्रियगण हो, ही प्राणलिंग ठेवून येताच तुम्ही अदृश्य रूपानं नर्तन शाळेचा आणि शाळेला अग्नी लावा. अगं बाई, एवढ्या झोप देखील लागली. देवाधि देवा महादेवा, तुला दीन भक्तजनांचा रक्षक म्हणतात, मग तू तुझ्या या दीन दुबळ्या दासीविषयी इतका निष्ठुर का? प्रभो, आता फार अंत नको पाहूस. महानंदे, अगो बाई, महानंदे आग लागली, अगो बाई आग लागली, अगो महानंदे, अगो महानंदे अगो आग लागली. ओ आओ धावाई बापू, उठा उठा, झोपला काय? आग लागली बघा तिकडे. अगो बाई, घात झाला हो, घात झाला. प्राणनाथाने दिलेले दिव्य लंग नर्तशाळेत जळाला. भाई, माझं प्राणलिंग जळालं? अगं चांडाळी, दिव्य लिंग पाजाळीले, दिव्य लिंग पाजाळीले, दिव्य लिंग पाजाळीले, पतिला स्वये वथिले कुटिले, पतिला स्वये वथिले कुटिले, दिव्य लिंग पाजाळीले, दिव्य लिंग पाजाळीले, दिव्य लिंग पाजाळीले. साध्वी वेषा वारयोषा, साध्वी वेषा घेती ऐषा तांतनाशा, घेती ऐषा तांतनाशा, द्रव्याजना साठी जना, द्रव्याजना साठी जना, साध्वीपणा झाले दिव्यलिंग पाजाळीले, दिव्यलिंग पाजाळीले, दिव्यलिंग पाजाळीले, दिव्यलिंग पाजाळीले. वारयोषा साध्वीवेषा, वारयोषा साध्वीवेषा, साध्वीवेषा साध्वीवेषा.
योषा साधिवेशा घेती ऐशा कांतनाशा घेती ऐशा कांतनाशा घेती ऐशा कांतनाशा घेती ऐशा घेती ऐशा कांतनाशा दव्या जनासाठीच ना दव्या जनासाठीच ना दव्या जनासाठीच ना दव्या जना नाही ओ महाराज, मी आपल्याशी मुळीच कपट केले नाही, अगदी आपल्या चरणांची शपथ. प्राणाची पर्वा न करता जिला माझं प्राणलिंग जुळून माझे प्राण घालवण्याचा प्रसंग आणला, तिला माझ्या पायाची काय किंमत करणार? महाराज, क्रोधाने संतप्त झाल्यामुळे आपल्या शरीराला वेदना होत असते, माझ्याच्या हे सहन होणार नाही. तर मग ज्यानं माझं प्राणलिंग दग्ध केलं त्या अग्नि नारायणाला साध्य समर्पण करतो म्हणजे तुझं मन शांत होईल. आपल्या जीवाला काही बरं वाईट करून घेऊ नका. चांदणी पती प्राण घातली सोड माझी वाट सोड, नाहीतर आधी तुझा प्राण घेईन आणि नंतर माझा देईन. मग तर मी आपल्याला मुळीच सोडणार नाही. पतीच्या हातून मला मृत्यू येतोय अशी अमृत संधी मी कधी वाया जाऊ द्यायची. महानंदे सोडतेस की नाही? नाही महाराज. काय ग, तू स्वतःला मोठी पतिव्रता समजतेस ना? होय महाराज. मग पतीची इच्छा प्राण त्याग करायची असल्यावर तू त्याला अडथळा का सांगतेस? हा अडथळा नव्हे, उलट मी प्राण त्यागाला सहाय्यच करते. मग तुझ्यासारख्या पतिव्रतेचे प्राण मी घ्यावे यात मला पाप नाही का? महाराज, पतिव्रतेनं आपल्या पतीला आपल्या दृष्टीसमोर प्राणत्याग करू द्यावं यात मला पाप नाही का? तर मग मला सोड, मी त्या आगीत उडी घेतो. तुला जर स्वतःला पतिव्रता म्हणून घ्यायचं असेल तर माझ्या मागोमाग तू पण ये. महाराज, आपण प्राणत्याग करणं आणि नंतर मी सती जाणं या दोहोंच्या मुळाशी आपल्याला प्राणत्याग न करून देणं हेच आहे. ते साधेल तोपर्यंत करते आणि न साधेल तर आनंदाने सती जाईलच. कशाचं साधन करतेस ते कर, मला सोड, मला जाऊ दे, मी निघालो. शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव. अहो कोणी धरा त्यांना, पकडा त्यांना. हाय रे देवा, त्यांनी अग्नि तुडी घेतली, आता मीही त्यांच्या बरोबर सती जाते. थांब, कुठे चाललीस तू? अगं जरा विचार कर महानंदे, कोण आहे तिकडे? ब्रह्मानंदा, रफा, अगं मेनके, सदानंदा, अगं लवकर या, अगं हिला आडवा, हिला आडवा, धरा हिला. सोडा मला, मला जाऊ द्या. नाही माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की माझी प्राणनाथांबरोबर सहगमनाची तयारी करा. चला हिची सती जाण्याची तयारी करा. ताई, तू एकटी सती जाणार आहेस? मीही तुझ्या बरोबर येते. आई, माझी हिच्या बरोबर पाठवणी करा. चला या दोघींची सती जाण्याची तयारी करा. महानंदे, तुला जायचं असेल तर जा, पण आपल्या बहिणीचा, मैत्रिणीचा, भावाचा पहिल्यांदा निरोप घे आणि मग लोप सुटला तर जा. बायनो, तुम्हाला चार उपदेशाचे शब्द सांगावेत असा काही माझा अधिकार नाही, पण तरी एवढंच सांगते की कुलस्त्रिया जसा आपला पती दैवत मानतात तसेच आपणही आपला गांधर्व विवाहाचा पती हा दैवत मानला पाहिजे, तरच तुमच्या देहाचा, देशाचा आणि कुलाचा उद्धार होईल. माझा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे. माझ्या हातून जाणतेपणी अगर अजाणतेपणी काही उपमर्द झाला असेल तर मला क्षमा करा आणि मला आनंदाने निरोप द्या.
निरोप मज द्या झडी साजळी निरोप मज द्या झडी साजळी निरोप मज द्या झडी आनंद युत वदनी आनंद युत वदनी नारदा तुंबरू माझ्या शापामुळे वेशा बनलेल्या पार्वती आणि गंगा तुमच्या महत् प्रयासानं माझ्या स्वरूपी मिळाला त्यामुळे मला परम आनंद झाला तेव्हा तुमचं मी काय प्रिय करावं तात आपण सदैव आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी हीच आपल्या चरणी सवयीने प्रार्थना आहे तथा श्रुती श्रुती तुझा प्रती मानिती श्रुती श्रुती तुझा प्रती मानिती श्रुती श्रुती तुझा प्रती मानिती जरी वानिली करी नेनती जरी वानिली करी नेनती शोधिती त्रिजगती परिभ्रमती शोधिती त्रिजगती परिभ्रमती क्षमाविती तनु किती वदती अंदिने तुझा प्रती मानिती श्रुती श्रुती तुझा प्रती मानिती श्रुती श्रुती तुझा प्रती मानिती तुम्ही कशावरून काय म्हणता ते म्हणा पण महानंदीला पाहताच मला तर असं वाटलं तुला आता मैत्रिणींपेक्षा सुख देणारे तरुण मित्र शोधले पाहिजे आम्ही आपल्यासारखे दुसऱ्याच्या नावावर प्रेम करीत नाही आपल्या जामाताला अपशब्द उच्चारणाऱ्या तिच्या जिभेचे तुकडे तुकडे करा ए शंकराने त्याला जाळला म्हणे त्या अग्नि नारायणाला साध्य समर्पण करतो म्हणजे तुझं मन शांत होईल हिची सती जाण्याची तयारी करा माझ्या शापामुळे वेशा बनलेल्या पार्वती आणि गंगा तुमच्या महत् प्रयासानं माझ्या स्वरूपी मिळाल्या